शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचा राष्ट्रीय दर्जा काढून घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतलाय, त्यामुळे आता हा शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का समजला जातोय. यासोबतच ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस आणि सीपीआय या पक्षाचाही दर्जा निवडणूक आयोगाकडून रद्द करण्यात आलाय. राष्ट्रवादी काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस हे पक्ष आता फक्त प्रादेशिक पक्ष म्हणून ओळखले जातील. मात्र प्रादेशिक पक्षांना राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कधी आणि कसा मिळतो त्याबद्दल माहिती देणारा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. प्रादेशिक पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा प्राप्त करण्यासाठी काही निकषांची पूर्तता करणं गरजेचं आहे. तर त्यातील पहिला निकष असा की संबंधित पक्षांना लोकसभेतील किमान 2% जागा या 3 वेगवेगळ्या राज्यांमधून जिंकलेल्या असाव्यात. तर त्यातील दुसरा निकष असा सांगतो की लोकसभेत किमान 4 खासदार असणं बंधनकारक आहे. याशिवाय 4 किंवा जास्त राज्यात लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत 6% जास्त मतदान असणं त्या पक्षाला बंधनकारक आहे. तर तिसरा निकष म्हणजे संबंधित पक्षाला किमान 4 राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षाचा दर्जा असणं सुद्धा बंधनकारक आहे. तर या 3 एका निकषाची पूर्तता केली तर त्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळतो. 10 जानेवारी 2000 साली राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला होता. तर 2014 पर्यंत लोकसभा निवडणुका होईपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कायम होता. तर 2014 निवडणुकीनंतर राष्ट्रीय पक्ष संदर्भात राष्ट्रवादीला निवडणूक आयोगाकडून नोटीस पाठवण्यात आली होती, ज्यात अरुणाचल प्रदेश, गोवा, मणिपूर, मेघालय आणि नागालँड या ठिकाणचं राष्ट्रवादीचं अस्तित्व कमी झाल्याचं नमूद करण्यात आलं होतं. 2014 नंतरच्या सलग 2 लोकसभा निवडणुका आणि 2019 नंतरच्या 21 पैकी 12 राज्यांच्या विधानसभेत राष्ट्रवादीची कामगिरी लक्षात घेऊन केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतल्याचं समजते. जेव्हा एखाद्या पक्षाला राष्ट्रीय किंवा प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळतो तेव्हा निवडणूक आयोगाकडून काही सुविधा सुद्धा या पक्षाला देण्यात येतात. त्या म्हणजे ज्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा प्राप्त झालाय त्या पक्षाला राखीव निवडणूक चिन्ह मिळतं. म्हणजेच या पक्षाला देशभरात कुठूनही निवडणूक लढवताना एकच पक्ष चिन्ह राखीव ठेवता येतं. तसंच दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओवर मोफत प्रक्षेपणाची सोय आयोगाकडून पुरवली जाते. तर राष्ट्रीय दर्जा मिळालेल्या पक्षाला निवडणूक आयोग मतदारांची अपडेटेड यादी निवडणुकांपूर्वीच पुरवते. तसंच या पक्षांच्या नेत्यांना उमेदवारी अर्ज भरताना एकाच अनुमोदकाची आवश्यकता असते. तर राष्ट्रीय पक्षाचा दर्जा असणाऱ्या पक्षाला कार्यालयासाठी सरकारकडून सवलतीच्या दरात जमीन मिळवता येऊ शकते. देशात सध्या राष्ट्रीय दर्जा प्राप्त असणारे 6 राजकीय पक्ष आहेत, ज्यामध्ये भाजप, बहुजन समाजवादी पक्ष, काँग्रेस, नॅशनल पीपल्स पार्टी, आम आदमी पार्टी आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी यांचा समावेश होतो. तर एक महत्वाचा मुद्दा म्हणजे देशातील सर्वच राजकीय पक्षांची 3 श्रेणींमध्ये विभागणी केली जाते. तर त्यातली पहिली श्रेणी ही राष्ट्रीय पक्षाची आहे, तर दुसरी श्रेणी ही प्रादेशिक पक्षाची आहे आणि तिसरी श्रेणी ही अपरिचित पक्षाची आहे. निवडणूक आयोगाने ज्या पक्षांना राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिलाय ते पक्ष राष्ट्रीय पक्ष श्रेणीत येतात. तर निवडणूक आयोगाने ज्या पक्षांना प्रादेशिक पक्षाचा दर्जा दिलाय ते पक्ष हे प्रादेशिक पक्ष या श्रेणीत येतात. देशात असे 50+ प्रादेशिक पक्ष आहेत. तर जे पक्ष निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत आहेत मात्र त्यांना अजूनही मान्यता मिळालेली नाहीये, तर त्याचं कारण म्हणजे एकतर ते पक्ष अगदी नवीन आहेत किंवा त्यांना प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळण्या इतपत सुद्धा अजूनही मतं मिळालेली नाहीये. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. यांसारख्या कोणकोणत्या विषयांबद्दल तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल ते आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा.